देशातील 11 कामगार संघटना, अनेक फेडरेशन, अनेक राजकीय पक्ष आज या देशव्यापी संपाला पाठिंबा दिलेला आहे. संपूर्ण देशभरातल्या बातम्या येऊ लागलेल्या आहेत. संघटित असेल, असंघटित असेल, कारखान्यातला कामगार असेल किंवा केंद्र सरकारचे कर्मचारी असतील, राज्य सरकारचे कर्मचारी असतील, बँकेचे लोक असतील, LIC चे लोक असतील, भारत स्वतंत्र झाल्यानंतर इतक्या मोठ्या पद्धतीत संपावर कधी गेले नाही. आमचा अंदाज आहे 30 कोटीच्या वर जातील असा अंदाज आहे. सरकार पुढे आम्ही 12 मागण्या ठेवले. 2 जानेवारीला केंद्र सरकार बरोबर चर्चा झाली, सरकार तयार नाही. आमची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे दर महिन्याला 21,000 रुपये किमान वितरण, ही सगळ्यात महत्त्वाची मागणी. रक्त सांडून ब्रिटिशांच्या काळामध्ये आम्ही कामगार कायदे करायला लावले, ते सर्व कायदे केंद्र सरकार मोडायला निघालेले आहेत. 44 कायद्याचं 4 कायद्यामध्ये रूपांतर आणि प्रत्येक कायद्यामध्ये मालक आणि भांडवलदारांना फायदा होईल अशा पद्धतीचे कायदे होऊ लागलेत. म्हणून तो आत्मा आहे कामगार कायदा, कामगाराचा आत्मा आहे. तो आत्मा काढून घेण्याचा प्रयत्न चालू आहे. 20 कोटी माणसं बेकार आहेत, मागाय आकाशाला भिडलेले आहे. प्रचंड असा भ्रष्टाचार आहे, त्याच्या विरुद्ध सरकार उपाययोजना करण्याऐवजी या ठिकाणी का आणून NRC आणून MPR आणून लोकांमध्ये प्रचंड भेदभाव निर्माण करून देशाला आणीबाणीकडे ढकलू लागलेला आहे. या सगळ्या विरुद्ध आज देशव्यापी संप आहे आणि या सगळ्या मागण्या पदरात पडेपर्यंत ही लढाई चालू राहणार. Get that shit out of my head.